न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव येथील प्रवरा नदीच्या पात्रात असलेला कठडे नसलेला कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या भिंतीवरून पडून चांदेगाव तालुका राहुरी येथील वृद्ध ठार झालाय। ही घटना शनिवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। रंगनाथ गोविंद वायदंडे असे या दुर्घटनेत ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे। वायदंडे हे आपल्या सायकलवरून या बंदराच्या भिंतीवरून जात असताना तोल जाऊन ते नदीपात्रातील खडकावर पडले। त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागून ते जबर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झालाय। या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे कठडे गायब झाले आहेत। गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी कठडे बसवण्याची मागणी असताना पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे। कठडे नसल्याने आतापर्यंत 6-7 जण या बंधाऱ्यावरून खाली पडले आहेत, मात्र सुदैवाने कुणाचाही बळी गेला नव्हता। शेवटी रंगनाथ वायदंडे यांचा बळी या कठडे नसलेल्या बंधाऱ्याने घेतला आहे। विक्रम नाईक, आज आपण उभा आहोत बेलापूर बंधारा, जो की चांदेगाव, करजगाव, ब्राह्मणगाव भांड यासारख्या अनेक खेड्यांना जोडतो। हा बंधारा जो आहे तो खूप जुना बंधारा आहे आणि ह्या बंधाऱ्याची अवस्था आपण बघू शकता की ह्या बंधाऱ्याचे जे कठडे आहेत, जे लोखंडाची जी साईड ची लोखंड लावलेले ते चोरांनी चोरून नेलेले आणि ह्या चोरांनी जे कठडे चोरून नेले त्याचे दुष्परिणाम असे झालेले की 10 वर्षापासून याच्यात 3 ते 4 अपघात झालेत पडून आणि आज तर कळत झालाय। आज जे वृद्ध पडले होते त्यांचं नाव आहे की रंगनाथ वायदंडे, तर त्यांचा आज सकाळी पडून शिर्डी येथे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर प्रशासनाला मी अशी विनंती करतो की सगळ्यात महत्वाचं तातडीने या पुलाचे कठडे बसवण्यात यावे, कारण या ठिकाणी चांदेगाव, ब्राह्मणगाव, भांड सगळे विद्यार्थी येतात जातात, शेतकरी, शेतकऱ्यांचा हा प्रमुख रस्ता आहे खत वाहण्यासाठी, कारण ते खूप मोठा वळसा घालून ते गावात जाऊ शकत नाही, तर हा शॉर्टकट रस्ता आहे त्यांना। इथं सगळे लहान मुलं असतात, वयोवृद्ध असतात, सगळं हाच पूल वापरतात, शेतात जाणारे लोक सुद्धा हाच पूल वापरतात, पण अनावधानाने अपघात होतात या ठिकाणी। पाणी खूप येतं कधी कधी, चक्कर येते माणसांना, डोळे फिरतात, फिट येतं, तर ते उपाययोजना म्हणून आपण सगळ्यात महत्वाचं हे कठडे बसवण्यात यावे आणि दुसरी गोष्ट 8 दिवसाच्या आत ही कठडे बसवण्यात यावी अशी मी विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने, जर की चांदेगाव, ब्राह्मणगाव बांध आणि बेलापूरच्या वतीने सुद्धा मी ही आपल्या सर्वांची विनंती करतो। जर की आपण जर लवकरात लवकर हे कठडे बसवले नाहीत तर ना इलाज असतो आम्हा सर्व ग्रामस्थांना, शासनाविरुद्ध, आमदारांविरुद्ध आणि खासदारांविरुद्ध काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल, आंदोलन करावं लागतील। त्यात आमचा द्वेष नाहीये, पण आमच्या समाजातील आमच्या नागरिकांचे जे हाल होत आहेत, जसे की अपघात झाला, असे अपघात परत होऊ नये त्यासाठी आम्हाला असं पाऊल उचलावं लागेल, त्यासाठी प्रशासनाने सुद्धा काळजीपूर्वक आणि तातडीने असे कामं करावी अशी मी त्यांना विनंती करतो, ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। चांदेगाव हे राहुरी तालुक्यातील गाव असले तरी या गावातील नागरिकांचा शेतमालाच्या बाजारपेठेपासून शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोजचा संबंध बेलापूर आणि श्रीरामपूर शहराशी येतो। विशेष म्हणजे बेलापूरला येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने चांदेगावचे नागरिक नियमित या बंधाऱ्यावरील रस्त्याचा वापर करतात। या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्याचे दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते। मग गेल्या 5 वर्षात या बंधाऱ्याला संरक्षण कठडे कसे बसले नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। या दुर्घटनेमुळे तरी पाटबंधारे विभागाला जागेल अशी अपेक्षा या भागातील नागरिकांकडून व्यक्त होते। न्यूज सुपरवन साठी निलेश राऊत, बेलापूर।